नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं यश टी आय आर सी पी या ॲप्लिकेशनमध्ये स्वागत आहे जिथे आपण सगळ्या परीक्षांची तयारी करून घेत असतो ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा जेणेकरून आगामी कालखंडात ही जी लेखा व कोषागार संचालनालयाची या ठिकाणी भरती होऊ शकते याबद्दलचे सगळे अपडेट्स तुम्हाला तिथे भेटेल बघा या ठिकाणी नवीन पदाच्या आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा हा जी आर ए पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीसचा कोणती पदं आहे कोणत्या पदा पदा पदाला या ठिकाणी मान्यता भेटली आहे कोणत्या पदाची जाहिरात भविष्यामध्ये येऊ शकते दोन हजार बावीसमध्ये याबाबत आपण इथे बघणार आहोत आणि पुढच्या सेशनमध्ये याचे सगळं पात्रता बुकलिस्ट वगैरे यावरसुद्धा आपण चर्चा करणार आहोत बघा सुधारित आकृतीबंध त्याचे आदेश या ठिकाणी निर्देश दिलेले होते वित्त विभागाचे संचालनालय लेखा आणि कोशागार आणि त्याच्या अधीनस्थ जे कार्यालय आहे याचा आढावा या ठिकाणी घेतला आणि आपण पुढे बघतोय की ये निरनिराळ्या संवर्गातील एकूण सेहेचाळीसशे बत्तीस ज्यामध्ये जिल्हा परिषदाकडील जे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील एकशे बासष्ट पदं आणि वेळोवेळी शासन निर्णयाने मंजूर केली एकशे त्रेसष्ट पदं यासह सद्यस्थितीमध्ये संचालनालय अधीनस्थ कार्यालयांची सेहेचाळीसशे एकोणसाठ व जिल्हा परिषदांकडील ही जी वित्त लेखा संवर्गातील एकशे छत्तीस आहे अशी सत्तेचाळीसशे पंच्याण्णव पदं या ठिकाणी मंजूर आहेत म्हटलेले आहेत आता ही मंजुरी म्हणजे सगळीच रिक्त एका तर नाही रिक्त किती आहे ते आपल्याला बघायचे किती पदं दोन हजार बावीसमध्ये भरले जाऊ शकतात कारण की आता ही प्रोसेस सुरू झाली याचा अर्थ रिक्तपदं भरण्याची कार्यवाही पुढे सुरू होईल आणि तुमच्यासाठी ही संधी असणार आहे ओके आपण बघतोय की जो कामामध्ये बदल झाला किंवा संगणकीकरणाचा वापर वाढला त्या अनुषंगाने आकृतिबंधामध्ये हा बदल झालेला आहे मग त्यामध्ये मुंबई असेल विभागीय जिल्हा स्तरावरची कार्यालय असेल इतर कार्यालय असेल या ठिकाणची जी पदं आहेत त्याबद्दल चर्चे झालेली आहे कोणकोणती पदं आहे कोणत्या पदांना मंजूर मंजुरी भेटलेली आहे ते आपण बघू शकतो बघा संचालक आहे हे एकदम क्लास वन लेवलचं पद या ठिकाणी आहे ओके पुढे सहसंचालक तुम्ही पुढे हे वाचू शकता वेतन वेतन मंजूरपदे आता नंतर मंजुरी दिलेली पदे म्हणजे काही पदं कमीही करण्यात आली आहे लक्षात घ्या उपसंचालक जिल्हा कोशाकार अधिकारी त्याच्यानंतर सहाय्यक संचालक पद आहे लेखा जिल्हा अधिकारी आहे गट ब राजपत्रीचं हे पद या ठिकाणी तुम्ही बघतायत एकशे एकोणपन्नास पदं या ठिकाणी आहेत स्वीय सहाय्यक सहाय्यक लेखा अधिकारी किंवा उप कोषागार ज्याला आपण म्हणतो लघुलेखक उच्चस्तर लघुलेखक निम्न स्तर म्हणजे बघा आता याच्यामधले काही पद हे रिक्त झालेले आहेत ते पुढे मी सांगतो किती पद रिक्त आहे किती पदांची भरती निघू शकते बघा लघु तुम्ही बघतायत या ठिकाणी म्हणजे या पदाचीसुद्धा भरती निघू शकते लेखापाल वरिष्ठ लेखापाल आहे सहाय्यक भांडार निरीक्षक आहे अता लिपिक आहे आता लिपिक ज्यांचं टायपिंग आहे त्यांना या ठिकाणी संधी भेटू शकते पुढे कनिष्ठ लेखापाल आहे लघुटंकलेखक बघा टायपिंगवाले जे आहेत त्यांना या ठिकाणी संधी भेटणार आहे लघुटंकलेखकमध्ये दूरध्वनी चालक लेखा लिपिक कनिष्ठ लिपिक आपण ज्यांना म्हणतो इथे वाहन चालक दप्तरी नाईक हवालदार उद्वाहन चालक करा त्याच्यातले काही पदं हे तुम्हाला बघा आता इथे जे आहे बांधणीकार याला मृत संवर्ग म्हटलेलं आहे म्हणजे हे पदच रद्द केलं सहाय्यक बांधणीकारचं पद रद्द केलं जेरॉक्स ऑपरेटर आहे शिपाई आहे पहारीकरी रद्द केलं सपाईगार रद्द केला हमाल या ठिकाणी रद्द केला लक्षात घ्या या ठिकाणी म्हणजे पदांची संख्या कमी केलेली आहे पुढे आता जिल्हा परिषदेमध्ये क कोणकोणती कुन पदं आहेत तर महाराष्ट्र वित्त लेखा अधिकारी हे पदं आपण बघतो की जे क्लास वन कॅपो म्हणतो आपण अंतर्गत लेखापरीक्षकचं पद आहे लेखा अधिकारीचं पद आहे गडब राजपत्रीचं ती पदं त्याच्यानंतर नवीन पदं जे आहेत नवीन पदं जी मंजूर केली आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत आता सहाय्यक संचालक लेखा अधिकारी लेखा लेखाधिकारी वरिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखापाल या ठिकाणी नवीन पदं तीनशे सदोतीस तुम्हाला इथे दिसत आहेत आणि इथे जर बघितलं तुम्ही याच्यामध्ये लिपिकचं पद आहे वरी कनिष्ठ लेखापाल आहे टिप्पणी सहायक आहे उच्चस्तर लिपिक आहे दोनशे नव्याण्णव पदं इथे हे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे म्हणजे जवळपास एक तीस पस्तीस चाळीस हजारापर्यंत पगार सुरुवातीला असू शकतो तीनशे सदोतीस पदं आपण इथे नवीन बघतोय त्याच्यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याचे म्हणजे आता हे बाह्य यंत्रणा म्हटल्यावर याला थोडंसं कंत्राडी स्वरूपाची पदं आपण म्हणू शकतो की हे तुम्हाला बांधणीकार असेल सहायक बांधणीकार सिपाई पहारेकरी सफाईकर आम्हाला हे कंत्राडी बेसवर भरले जाऊ शकतात अशा स्वरूपाची ही पदं या ठिकाणी आहेत ओके आपण पुढे जाऊया मित्रांनो इथे भरती कोणत्या पदासाठी निघेल ते तुम्हाला इथे लक्षात आलं पाहिजे बघा आता इथे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला इथे असे वरती तक्ता बघितल्यावर लक्षात येईल की मंजूर नियमित पदसंख्या इथे म्हटलेली आहे गट ड संवर्गातील पदसंख्या म्हटली आणि मान्यताप्राप्त नवीन पदसंख्या म्हटलेली आहे हे जी मान्यताप्राप्त नवीन पदसंख्या आहे याच्या इथे भरती निघणार मुख्यत्वे ओके बघा इथे आता संचालकची सहा पदं तुम्हाला ही जी हा जो इथे हा जो कॉलम दिसतोय हा हा कॉलम ओके हा कॉलम ही आठ पदं दोनशे सतरा पदं चौथी जिल्हास्तरीय लेखा कार्यालय ले जे आहे तिथेही दोनशे सतरा पदं मंजूर आहेत स्तरावर इथे चौवेचाळीस पदं मंजूर आहेत त्याच्यानंतर आधी लेख अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबईमध्ये छप्पन पदं आहेत आभासी कोशागारमध्ये सहा पदं म्हणजे तीनशे सदोतीस पदं हे तुम्ही बघतायत ओके हे नवीन पदं या ठिकाणी आता जुन्यामध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर तिथेही तुम्हाला हे दिसेल की तिथलची पदं भरली जातील पुढे खूप मोठा जी आर ए हा याची पी डी एफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो आपलं एम पी सी स्पर्धा विश्व हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला मी खाली देतो आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे याची माहिती भेटेल बघा आता भविष्यात जी पदं भरली जाऊ शकतात त्यामध्ये तुम्ही इथे हे बघतायत सहसंचालक सहाय्यक संचालक लेखाधिकारी सहाय्यक लेखाधिकारी अधिकारी लेखक वरिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखापाल लेखालिपिक आणि वाहनचालक त्यांचा ग्रेड पे तुम्ही इथे बघतायत ओके त्यांच्या ज्या वेतन श्रेणी आहेत त्या तुम्ही इथे बघता आहेत त्या लक्षात घेणं गरजेचे आहेत पुढे तुम्हाला विभागीय सहसंचालक जे आहेत त्या कार्यालयातसुद्धा काही पदं भरले जाऊ शकतात ज्यामध्ये म्हणजे नाईकसारखं पद असू शकतं दप्तरीसारखं पद असू शकतं ही शिपाई बाह्य यंत्रणेकडून भरले जाऊ शकतं ते पदंही आम्हाला माहीत असले पाहिजे थोडंसं डीपमध्ये जी आर आहे पण एक भविष्यातल्या याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी दिशा देणारा हा जी आर आहे याच्यात आणखी नवीन आपल्याला जे जे दिसतं आहे बघा प्रत्येक सुद्धा यांनी या ठिकाणी पदांची हे दिलेली आहे की कुठे किती पदं पुणे विभागामध्ये पदं आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुढे औरंगाबादमध्ये औरंगाबाद जालना परभणी इंगोली बीड नांदेड उस्मानाबाद लातूरमध्ये आपण पदं बघतोय ओके पुणे विभागात आहे सगळ्या ठिकाणी काही पदं या ठिकाणी रिक्त असलेले तुम्हाला दिसत आहेत किंवा नवीन वाढ या ठिकाणी हे बघा या ठिकाणी खाली दिलेलं आहे तुम्हाला डायरेक्ट नवीन पदनिर्मिती किंवा श्रेणीवाढ जी आहे आता इथे फक्त याचं दिलं आहे यांनी कोणाचं विभागस्तरावरचं जे यंत्रणा आहे तिथलचे पदं किती वाढले आता हे हा कोकण विभाग जो आहे इथे तुम्हाला एकूण दोनशे सतरा पदं नव्याने वाढले असं हे म्हणतायत कोकण विभागामध्ये दोनशे सतरा पदं नव्याने वाढल्याचं या ठिकाणी म्हणतायत पुढे आपल्याला लक्षात येईल आणखी कुठे किती पदं वाढलेली आहेत तीनशे तेवीस उपलेखाकार कार्यालय जे आहे इकडीसुद्धा काही नवीन पदसंख्या आपल्याला दिसते आहे ओके शेवटी एक तत्ता दिलेला आहे यांनी तिथे डिटेल आपल्याला सगळ्या गोष्टी करणार आहेत खूप मोठा जी आर हा आहे ओके त्याच्यातलं महत्त्वाचं महत्त्वाचं तुमच्यासमोर मी मांडतो आहे चला सगळ्यांनी एकदा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रांना ओके आणि भविष्यामध्ये निश्चितपणे एका चांगल्या ॲडसाठी तुम्ही इथे तयार राहू शकता आणि आहे दिलं आहे जिल्हा म्हणजे पार त्या जिल्ह्यामध्ये कुठे पदं हे झाली आहे उपकोषागार कार्यालयात खूप डीपमध्ये दिलं इथे बघा ते तालुकाने आहे पदं दिले तालुकाने आहे कुठे पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे याच्यानुसार पुढे विभागाने सुद्धा तुम्हाला पदं दिली की कुठे किती पदं त्या ठिकाणी हे केलेले आहेत रिक्त आहेत किंवा ते भरले जाऊ शकतात बघा इथे कोकण विभागात पंचेवीस पदं नाशिकमध्ये एकोणपन्नास पदं ही पुण्यामध्ये त्रेपन्न औरंगाबादमध्ये अडुसष्ट अमरावतीमध्ये पन्नास आणि नागपूरमध्ये अठ्ठावन्न एवढी इथलची ही पदसंख्या आहे हे लक्षात घ्या आता याच्यामध्ये पुढे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्या याची ही, पो, ही दिल दिलेली आहे की कोणत्या पोस्टसाठी या ठिकाणी हे पदं आहेत ते सुद्धा डिटेल दिलेलं आहे पुढे आपण बघतो आहोत मंजूर पदं या ठिकाणी काही कंत्राटी तत्वावरची पदंसुद्धा आहेत दोन्ही आहेत ते लक्षात घ्या बघा हा तक्ता आपल्यासाठी महत्त्वाचा आहे याच्यातलं जी परिशिष्ट ब आहे हे तुम्हाला सरळ दिलं आहे की सहा संचालनालय ले ले लेखा व कोशागार व अधीनस्थ कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंधानुसार तीनशे सदोतीस पदं जे आहेत जे वाढले नव्याने त्यांची श्रेणी वाढ झाली आहे जी ते नवनिर्मित पदं जे आहे ना ते आम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या नवनिर्मित पदं मग ते कुठे कुठे वाढले हे जे सहाय्यक संचालक कोशागार अधिकारी सहाय्यक मतदान लेखाधिकारी हे जे पदं आहे बघा एकूण आठ पदं वाढली मुख्यालयाला नाही आहे हे या ठिकाणी जिल्हा कोशागार कार्यालयात पाच पदं आहेत उपकोषागार कार्यालयात एक पद आहे अधिदान व लेखा कार्यालयामध्ये दोन पदं आहेत म्हणजे आठ पदं तुम्हाला इथे असे वाढलेले दिसत लेखा अधिकारी अप्पर कोशागार अधिकारी जे आहेत याची सतरा पदं या ठिकाणी वाढलेली आहेत उप ज्यामध्ये उपकोषागार कार्यालयात अकरा अधिदानो लेखा कार्यालयात चार आणि आभासी कार्यालय जे आहे तिथे या ठिकाणी तुम्हाला दिसतात की दोन पदं वाढलेली आहेत पुढे बघा सहाय्यक अधिकारी उप कोषागार अधिकारीचे अकरा पदं वाढलेले आहेत वरिष्ठ लेखापालचे दोन पदं आणि कनिष्ठ लेखापाल बघा ही या ठिकाणी ही जाहिरात मोठी असणार आहे कनिष्ठला आता याच्या पात्रता काय बरेच म्हणतील की सर आम्हाला अभ्यास करायचा पण आम्हाला पात्रता माहीत असावी तुम्हाला पात्रतेचा एक नवीन व्हिडिओ मी या ठिकाणी टाकणार आहे जुन्या जाहिरातींचा अभ्यास करून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा आपण याच्यावर लेक्चर टाकत राहणार आहोत आता पुढचे अपडेट्स याच्या संदर्भात तुम्हाला नोट्स वगैरेसुद्धा आपण आपल्या यश टी आय आर सी पी ॲप्लिकेशनला पुरवणार आहोत तुम्ही ॲप्लिकेशनही डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या परीक्षेची तयारी करत करायची असेल तर फायदा होईल म्हणजे असे एकूण तीनशे सदोतीस पदं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत की जे नव्याने निर्माण झालेले आहेत ज्याचा अभ्यास तुम्हाला भविष्यकाळामध्ये उपयुक्त ठरणार आहेत आता काही पदनामं जे आहेत त्याच्यातसुद्धा बदल केलेला आहे प्रादेशिक उपसंचालक त्याचं प्रादेशिक सहसंचालक असं नामकरण आहे त्याच्यानंतर इकडे बघा हे नामकरण कसे केलेले आहे सहाय्यक लेखा अधिकारी उपकोषकार अधिकारीचं सहाय्यक लेखा अधिकारी अधिकारी गट ब राजपत्रित केले इकडे जे अराजपत्रित होतं ते कनिष्ठ लिपिक जे आहे त्याचं लेखालिपिक हे नामकरण केलेलं आहे वरिष्ठ लिपिक टिप्पणी सहाय्यक संग्रह पडताळक रोखापालला इथे कनिष्ठ लेखापाल असं म्हटलेलं डायरेक्ट म्हणजे नावात बदल केले आता ही हे महत्त्वाची आहे कारण की हा शासन निर्णय तुमच्यासाठी कामाचा आहे लिपिक टंकलेखक निम्नस्तर लिपिकला इथे लेखालिपिक असं नाव दिलं आहे उच्चस्तर लिपिकला कनिष्ठ लेखापाल नाव दिलं आहे निवड श्रेणी लिपी किंवा उपलेखापालला वरिष्ठ लेखापाल नाव दिलं आहे कोशागर कार्यालयामध्ये लिपिक टंकलेखकला लेखालिपिक वरिष्ठ लिपिक मुद्रांक लिपिकला कनिष्ठ लेखापाल आणि इकडे जे उपकोषागार अधिकारी म्हणून होतं त्याला वरिष्ठ लेखापाल असं नामकरण या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे नावात कसे बदल झाले ते तुम्हाला इथे दिसतं आहे, आहे ओके मग एकूण मंजूर पदं जी आहेत त्याची स्थिती वेगवेगळ्या अँगलने या ठिकाणी ही स्थिती दर्शविलेली आहे ओके सुधारित आकृतीबंधानुसार या ठिकाणी मंजूर पदसंख्या जी आहे ती पुन्हा एकदा दर्शवली जाते ओके अशा पद्धतीने हा जी आर ए मला वाटतं याच्यामधून बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळालेल्या असणार आहेत नक्की तयारी लागा अभ्यास चालू ठेवा इतर परीक्षांचा अभ्यास करत राहा आपोआप तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेला त्याचा फायदा होणार आहे नक्कीच फायदा होणार आहे ओके बघा ही एकूण नवीन पदसंख्या तुम्ही आता इथे तुम्हाला पुन्हा आहे की एकूण नवीन पदसंख्या जी आहे ती तीनशे सदोतीस पद जी आहेत ती इथे सरळ सरळ दिसत आहेत आणि जुन्यामधले रिटायरमेंटचे म्हणजे एकूण एक हजार बाराशे जागांची ॲड कमीत कमी या ठिकाणी आली पाहिजे ओके चला तयारी करा शुभेच्छा आहे सर्वांना मित्रांनो तुम्ही इतर पदांची तयारी या ठिकाणी करत असाल राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तर त्याची आपण टेस्ट सिरीज आणलेली आहे एकूण वीस टेस्ट आता आपण त्या देतो आहे पुढे पी एस आय एस टी आय एस ओची संपूर्ण कोर्स या ठिकाणी आहे आपला एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनला पी एस आय एस टी आय एस ओच्या वीस टेस्ट आपण आणलेले आहे कंबाईन ची या ठिकाणी नवीन आता ॲड येते आहे त्या अनुषंगाने आपण पूर्ण कोर्स डेव्हलप केलेला आहे पुढे भूमी अभिलेखचा कोर्स आहे म्हाडाभरती याच्या संपूर्ण नोट्स सगळी लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन सरळ सेवा भरती बघा आता तुम्ही म्हणाल की हे आम्हाला लेखा कार्यालयाची ले तयारी करायची आहे कोणता कोर्स घेऊ ते पन्नास प्लस पदांसाठीचा हा कोर्स आहे सरळ सेवा भरतीचा तुम्ही घेऊ शकतात हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा तिथे तुम्हाला सरळ सेवा भरतीचा कोर्स भेटेल ग्रामशोकचाही कोर्स आहे तलाठीचा कोर्स आहे म्हाडाची टेस्ट सिरीज आहे नक्की तुम्ही या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जा हे आपलं जे ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करा आणि आपला अभ्यास त्या ठिकाणी सुरू करून टाका थांबू या ठिकाणी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा